इलेक्शन जास्त टेन्शन घेऊ नका, 2024 ला पुन्हा मीच येणार, जास्त काही बात नाही. ज्या गोष्टींसाठी लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो त्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत नागरिकांसाठी विकास कामे केली पाहिजे. खरं तर मला आनंद होत आहे, एकाच गावात विविध गावांना जोडणारे रस्ते, वीज लाईन, फिडर, सौर ऊर्जा अशा काही अलीकडील वर्षातील मंजूर व सुरू झालेल्या आणि काही काम पूर्ण होऊन संपलेल्या तब्बल 15,85,00,000 रुपयांच्या कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आज संपन्न होत असून माळीवाडगाव येथे सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा आजचा दिवस असून जनतेने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी सार्थक करत असून मतदारसंघातील गावागावात विकासकामे करण्यासाठी बांधील असल्याचे प्रतिपादन करून 2024 विकासकामांच्या जोरावर पुन्हा मीच येणार असे प्रतिपादन गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी केले आहे. 2024 पुन्हा विकासकामांच्या जोरावर पुन्हा मीच गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचा आमदार होणार असे वक्तव्य आमदार प्रशांत बंब यांनी केले आहे. अहंकार किंवा गर्व नाही मित्रांनो, परंतु आपण जी मतदारसंघातील जीव लावून मोठ बांधलेली आहे त्याच्या भरोश्यावर आणि तुमच्या विश्वासावर मी हे सांगण्याचा प्रयत्न केलोय. कारण की मी जेव्हा 2009 आलो होतो तेव्हा कंडिशन वेगळी होती, है ना, तेव्हा कसं आम्ही एकदम निघून निवडून आलो कोणाला कळलं पण नाही तेव्हा, है का नाही. आता मला माझ्या 15 वर्षाचा आता पुन्हा जर मला निवडून द्यायचं असेल तर काय बघावं लागेल, कुणी येऊन माझ्याकरता फार मोठी भाषणं ठोकून मी निवडून येऊ नाही शकत. मी काय दिले लावले 15 वर्षामध्ये, तुला 3 टर्म दिलं, तुझ्या 3 टर्म मध्ये ठीक आहे 3 वर्ष आमची सरकार नव्हती, आता जे काही झालं राजकारण जे पलटलं आता आपलं, म्हणजे आम्ही विचार करा. दरम्यान यावेळी माळीवाडगाव, सनव, दिनवाडा, देरळ, किन्हळ, बाबुळगाव येथील शेकडो युवक, ज्येष्ठ तसेच महिलांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खांबायते, तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शीला गाडे, आध्यात्मिक धर्मवीर सेना जिल्हाप्रमुख कडुबाळ गवांदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषराव नाना जाधव, कारभारी जाधव, सरपंच सुनीता दुशी, उपसरपंच विजय तुपे, भाजप सहकार जिल्हाध्यक्ष मनीष पोळ, बाजार समिती संचालक विलास सोनवणे, अशोक जगताप, सुरेश जाधव, सुनील पाकरे, ताहिर पटेल, भाऊसाहेब चिंदे पाटील, भाजप कार्यकर्ते, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेषराव नाना जाधव यांनी केले तर सूत्रसंचलन कडुबाळ गवांदे तर आभार प्रदर्शन विजय तुपे यांनी मानले.